Morning, student. Today's topic is basket full of moonlight. Basket full of moonlight. Oh, moon, give me a moonlight. Basket full, our two basket full with seeds of moonlight. From the city to my village on the side of the path, I want to saw many, many small, small moonlight. The whole village goes to the city daily to work it becomes dark on its way back as my village is quite far the route is top and full of snakes and scorpions neither bus nor cart plies when my father returns home i am asleep, and he goes back early in the morning while I am sleeping. O oh Moon, give me a basket full of moonlight on loan. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. O oh Moon, give me a basket full of moonlight. I want to saw seeds of moon on the sides of the path. Poet mm, पोएट नेम इज सुनील शर्मा ट्रान्सलेटेड फॉम डोगरी डोगरी लँग्वेज यामध्ये ती ट्रान्सलेट केलेली ही पोएम्स आहे आणि या पोईम्समध्ये बॅस्केट फुल ऑफ मूनलाईट ही पोयम जी आहे एक चाइल्ड हा जो स्पीकर असतो तो जो बोलणारा असतो जो लहान मुलगा आहे तो एक खंत इमोशनल म्हणजे खंत व्यक्त करत आहे की त्याचे वडील जे असतात ते विलेजमध्ये राहणारे असतात आणि गो आणि सिटीमध्ये जातात आणि त्यामुळे त्याचे जे वडील त्याला वाटत असते की माझ्या वडिलांनी मला गोष्टी सांगाव्या संध्याकाळी लवकर येऊन आणि मला गोष्टी सांगाव्या पण तो काही त्याला वेळ देऊ शकत नाही त्याचे वडील जे असतात त्याला वेळ देऊ शकत नाहीत जे दुःख असते तो त्या व्यक्त करत असतो या पोईमच्या माध्यमातून स बास्केट फुल ऑफ लाईट पहा त्याला काय पाहिजे बास्केट फुल ऑफ लाईट पाहिजे ओ मून गिव मी अ लाईट तो मूनला विनंती करत आहे रिक्वेस्ट करत आहे की ओ मून गिव मी अ लाईट बास्केट फुल ओवर टू बास्केट विथ सीड्स ऑफ मून लाईट किती पाहिजे त्याला तर एक नाही टू बास्केट ऑफ मून लाइट पाहिजे आता कशासाठी पाहिजे ते दुसऱ्या स्टांजामध्ये आपल्याला समजून येईल फ्रॉम द सिटी टू माय विलेज फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ पाथ साइड्स ऑफ पाथ पाथ म्हणजे रस्ता आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल स्मॉल मून ऑफ लाईट द ऑल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क मी काय करेल की ते जे मून आहेत प्रत्येक रस्त्याने पाच म्हणजे रस्ता रस्त्याने काय करेल ते सॉ करेल सॉ म्हणजे पेरणे त्याला लागू लावणार स्मॉल स्मॉल मून लाईट द ऑल विलेज गो टू द सिटी डेली वर्क पूर्ण जे विलेज असते ते कुठं जाते सिटीमध्ये जाते डेली वर्क करण्या करण्याकरता इट बिकम डार्क ऑन इट्स वे बॅक जे तेव्हा वापस येतात तेव्हा काय असते रात्रीला अंधार असतो ॲज माय विलेज इज क्वाईंट फार सगळं विलेज कसं होऊन जाते शांत होऊन जाते तो जो चाईल्ड आहे तो सांगत आहे तो मुलगा सांगत आहे लहान द रूट इज टप रस रूट मीन्स रस्ता टप रस्ता कसा असतो टप असतो फुल ऑफ स्नेक त्याच्या रस्त्यामध्ये काय असतात स्नेक्स असतात स्कॉर्पिओन्स असतात स्नेक्स मीन्स साप अँड स्कॉर्पिओन्स म्हणजे विंचू बस नोवर कार प्लाईज म्हणजे बसही नसते आणि कार वगैरे काहीही नसते प्लाईट म्हणजे रस्ता मार्ग व्हेन माय फादर रिटर्न्स होम वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम स्लीप जेव्हा ते त्याच्या वडील घरी येतात तेव्हा तो काय असतो स्लीप झोपलेला असतो आय एम स्लीप अँड गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग आय अँड गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हायल आय एम स्लीपिंग म्हणजे तेव्हा ते वापस जातात सकाळी उठल्यानंतर तर तेही तेव्हाही तो झोपलेलाच असतो म्हणून तो म्हणतो ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट पुन्हा विनंती करतो की मला काय दे की ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट ऑन लोन लोनवर दे कर्जावर दे आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट मी काय करेल ते लाईट उजेड कुठं लावेल तो जो मून मी घेईल ते सीड्स आहेत ते रस्त्याच्या कडेना मी लावेल डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली त्यामुळे माझे वडील काय आहे घरी लवकर येतील अर्ली आय टू वॉन्ट टू हेअर फेरी टेल्स म्हणजे जे गोष्टी आहेत छोट्या गोष्टी परीच्या गोष्टी कथा आहेत ते माझे वडील मला फेरी टेल्स ते सांगतील आय वॉ आय अँड स्टोरीज फ्रॉम हिम ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ आता तुम्हाला ही पोईम समजलीच असेल की तो पहा काय म्हणत आहे गिव मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ ते एक सॅडनेस आहे त्याचं जे दुःख आहे त्याच्या वडिलांच्या त्याला गोष्टी सकाळ संध्याकाळी माझे वडील लवकर येतील आणि ते, ते, ते दुःख तो त्याच्यामध्ये व्यक्त करत आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा